सो यस, आपण आलो केरळला. आता पुढचे 10 दिवस मी केरळमध्ये असणार आहे. चूक झाले माझी, चूक म्हणजे चेहरे बघ लोकांचे. लोक असे तू गर्दी दाखवलीस कुठली ब्रेशेस तुझं काय? मी तोंडून आहे. ओ माय गॉड, वाव. तू बाहेरची गर्दी दाखवलीस काय? काय दाखवायची गर्दी, पण ते जाऊ दे. तू एवढ्या सकाळची फ्लाईट का बुकलीस? नाही, चूक झाली माझी. इथून पुढे सकाळची फ्लाईट कधीच नाही बुक करणार, फक्त रात्रीची फ्लाईट. संध्याकाळची रात्री चाललोय, रात्री चाललोय. संध्याकाळची तू आणलंय आता बघ, सगळं आपलं झालं. आता 5:10 फ्लाईट आहे, 3:30 आता काय करणार आहे 1.5 तास? आता पण रील शूट करणार आहे. आता ऍक्च्युली माझ्या डोक्यात तेच होतं, थोडं रील शूट करू जरा कॉन्टेंट मिळेल. नाही का आलोय तर एवढ्या लांब जरा कॉन्टेंट पण झाला पाहिजे. सो बेसिक तसंच प्लॅनिंग होतं. समजा शेवटची फ्लाईट असेल तर तुला लोकांना काय सांगेल? स्टे सेफ. तुला जगाला संदेश द्यायचा मिळाला शेवटचा. जर फ्लाईट झाली त्यानंतर राईट तुला काय बोलता येणार, तरी तू काय सांगशील मग जगाला? मी काय सांगेन? हा निवांत्र. मी पुन्हा मी पुन्हा बोलण्याचं म्हणलं सगळे. कितने शानदार विचार रखते हैं जी. आपण आलो केरळला. आता पुढचे 10 दिवस मी केरळमध्ये असणार आहे. मुन्नार, ठेकडी असे खूप काय 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 जे 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 काही केरळमध्ये इंटरेस्टिंग आहे ते सगळ्या ठिकाणी मी फिरायला जाणार आहे. आता आय थिंक माझी बॅग आले. वा, माझी बॅग अशी बाकीच्या सारून सारून वर येते. बघा आपण झूम करून दाखवू. आय होप की माझीच बॅग आहे. कसं आहे शेअर की हिलक सत्य आलं आई झाले. हा उत्सव ते बाबा. नाही नाही नाही, हो की माझीच असेल. अजून थांबायचा कंटाळा आला. येस येस, ही अजिबात बॅग माझी नाही आहे. आय थिंक माझीच आहे. वाय दादा वाय, दिस इज बिझनेस. हो माझीच आहे, माझीच आहे. चेक करू आपण. हा गेस विचारले. चलो मी साऊथला आधी फक्त ऑरोविल आणि पॉंडी केलंय. केरळ ह्या भागात कधीच नाही आलोय. तर आता आज कोचीपासून सुरुवात आहे. आणि ह्या व्लॉगमध्ये मी प्रयत्न करणार आहे की किती खर्च येतो, काय येतो, कुठे कुठे काय खर्च असेल तो डिटेल मी लिहीन. आणि त्यासोबत कुठे कुठे स्टे केला ह्याच्या पण डिटेल्स मी देईन, जेणेकरून तुम्हाला मदत होईल. मला माहिती नव्हतं की माझा व्लॉग बघून कोण कुठे जातं. आता मला अंदाज आला आहे. सो येस, आता आम्ही बोटिंगला चाललो आहे कोचीमध्ये. 1 ते 1.5 तास आहे. जर उलटली तर फक्त येणार नाही आम्ही. कुणालाच पोहता येत नाही ना? कुणाला पोहता येत असं का वाटलं तुला उलटे? तू बरोबर आहेस त्यामुळे सांगता येते. खतम, बाय बाय, टाटा. मेरे तो काय नाही हो सकत.
तर आता मी कोचीवरून निघतोय, कोचीवरून निघालोय मुन्नरला. मुन्नरला आम्ही 2 दिवस थांबणार आहोत, तर चला आता मुन्नरला. सो मला सांग चिमणे, तुला चाचाची आठवण येते का? अजिबात नाही. कोण चाचा? सुप्रिया, तुला चाचाची आठवण येते? नाही ना, तू तिकडेच राह. ते दोघ झोपलेत ना? झोपलेले. अखिल भारतीय. तुला तुला श्रुती चाचाची आठवण येते का? ऍक्च्युली मला चाचाच माहिती नाहीये, सो आठवण्याचा संबंधच नाही. चाचा 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 माहित नाही, संपला इन्सल्ट आहे इथेच. सौर्या जागा आहे म्हणजे बघितलं का चाचा, बेसिकली पॉइंट प्रून की नाहीये रे तुला, कुणालाच तुझी आठवण येत नाहीये, म्हणजे एक जस्ट एक बेसिक माहिती असेल, म्हणजे जस्ट रँडम इन्फॉर्मेशन आहे. चाचा तुझी अजिबात आम्हाला आठवण येत नाही. खरंच का? अजिबात नाही. नेक्स्ट ट्रिपला चाचाला सुकून पण नाही. पटकन मेरे को, मेरे को जानता नहीं. सो हे वेगळेवेगळे स्पायसेस जे असतात जिथे लाईक दालचिनी विलचिनी रेग्युलरच आहे, त्याची झाड आहे, त्याची इन्फॉर्मेशन आहे, असं काहीतरी एक ऑर्गॅनिक काहीतरी ठिकाण आहे, मी त्याचं नाव इथे ठेवतो. पण फन फॅक्ट आहे, तर त्या दिदी आहेत, त्या आम्हाला इन्फॉर्मेशन सांगतात. पण फन फॅक्ट आहे की त्या अशा एक एक वनस्पती अशी काढून आम्हाला खायला देतात, आणि आमची जरा जरा घाण फाटते की बाबी कुठले तरी खायचो आणि मरायचो इथंच, बेशुद्ध बेशुद्ध पडायचो, आणि परत काय माहिती नेऊन कुठेतरी आम्हाला होरपळ असे पूर्ण जाळतील बिळतील गायब करतील अशी थोडीशी भीती वाटते इथं. म्हणजे आहे असं ऑर्गॅनिकच्या नावाखाली आजकाल काय आत करतात इथं माहीत नाही. म्हणजे प्रॉपर 15 एकरची जमीन आहे, म्हणजे वरचा वर त्यांचा बिझनेस असू शकतो की बाबा यु नो ते काय काय मसाले बिसाले करणं, पण आत काय माहिती लपवून ठेवत असेल टुरिस्टना. त्यामुळं त्या दिदींच्या डोळ्यात अशी एक वेगळी झालर दिसते की ज्यात असं वाटतंय की दोघं तिघं आमच्यातली गायब करतात. ते असं एक हिप्नोटायझिंग फील आहे या जागेत. जस्ट एक बघा ना, ह्यात हरवल्यावर काय सापडणार आहे? एक कुठली तरी हिडन कम्युनिटी वगैरे असेल असं वाटतं इथं. वाईल्ड वाईल्ड कंट्री पाहिलं आहे का? हां, तसंच काहीतरी असणार इथे. असं आत गायब करतील, वर्षानुवर्ष ठेवतील इथे, कामालाही मला झोपतील इथेच, मला चॅनल बंद होईल परत माझं. कुछ भी. आणि मला खरंच कधी कधी माझ्या, म्हणजे मला खरंच कधी कधी माझ्या फ्रेंड सर्कलवर विश्वास नाही बसत. म्हणजे इतके चांगले चांगले स्पॉट होते, त्यातलं काही नाही पाहिलं, आणि आता कुणीतरी त्यांना मसाल्याविषयी इन्फॉर्मेशन देते. जे मसाले तर रोज खातात, घरी आहेत त्यांच्या, त्या मसाल्यांविषयी ते डिटेल ऐकत बसलेत. म्हणजे जवळपास आता पाऊण तास होईल ते मसाल्यांविषयी सांगतात, आणि हे लोक मसाल्यांविषयी ऐकतात पण आहेत. मला कळत नाही की हे कसले मित्र आहेत अरे माझे. हां, म्हणजे घरी कधी अभ्यास नाही केला रे ह्यांनी. हां, असं किलो किलोवर विषय बॅग घेऊन फिरायची पोरं, आणि आत्ता इथं येऊन मसाल्यांची इन्फॉर्मेशन ऐकत बसलेत. असे मित्र पण काय, आता मित्र ही अशी गोष्ट असते ना की सांगता येत नाही, सहन होत नाही, असं दुखणं येते. असं काय कुठं टाकणार ना, हेच येतात फिरायला आपल्यासोबत. असं उठाले रे देवा. हे बघा, इथे बऱ्याच वनस्पती आहेत, पण मला जी वनस्पती महत्त्वाची वाटली, आणि मला वाटलं की तुम्ही तुमच्या मित्राला ही वनस्पती गिफ्ट पण देऊ शकता, ती मी तुम्हाला सांगतोय. तर हे बघा, ही दिसत असेल तर हे झाड तुम्ही इथे कधी आलात तर चुकून टाइमपास टाइमपासमध्ये जे काय मिळतं ते खाऊ नका. हा वायग्रावालं झाड आहे, हे खाल्लं तर मग एकतर समजते तुम्हाला, कळलं का? त्यामुळे हे तुम्ही इथं आल्यावर खाऊ नका, ती पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, जर तुम्हाला तुमच्या मित्राला बड्डेला काही गिफ्ट द्यायचं असेल एखादा, तर हे बघा झाड लक्षात ठेवाय, सावधान राहे, सतर्क राहे. बघूया, जर ह्यातनं वाचलो तर परत भेटू आपण. सफारीसाठी आलो आहे, आय होप आवाज येतोय. हा सफारीसाठी आलो आहे एका ठिकाणी, आणि काय नाही, जाताना परत फक्त हाडं मोजून न्यायचे एवढंच जर राहिलं तर. तुम्ही व्ह्यू बघू शकता, एवढा काय म्हणतात, ऑफ द रोड आलो आहे आम्ही, असं थरथरते, एवढं धकधक एवढं होतं, डोळे बुबुळं खाली पडतील माझी, बुबुळं डोळ्यात. पण ठीक आहे, वर्थ असेल असं वाटतंय. Thank you.
इथे मागे जे डॅम दिसते ते केरळामधलं सेकंड लार्जेस्ट डॅम आहे. जर केरळा हे इंडियन पेरेंट्स असते तर ते त्याला ओरडले असते नाही का डॅमला की काय चुतिया केरळातल्या केरळामध्ये पण सेकंड आला, अरे पहिला या पहिला येण्यासाठी ट्राय कर. बिचारा बुडला असता पाण्यात डार्क. ऑडियन्सला कंडवायसाठी काही रिॲक्शन नाही द्यायचे. हे बघ मी काही फूड ब्लॉगर वगैरे नाही, त्यामुळे आपल्याला शट्टा फरक पडत नाही लोकांना काय वाटलं. सो आम्ही मुन्नरमध्ये आहोत आणि असंच सकाळी सकाळी म्हटलं जरा बाहेर पडत जाणार चांगला एक व्ह्यू बघूयात, कारण असं धुकं पसरलं सगळीकडे, कोहरा ही कोहरा. और ये मैं आसमान की ऊंचाइयों में. बाय द वे बेस्ट पार्ट, आता इथेही धुकं होतं ना काय माहिती गेलं मला. जण काय काय आता फुल पकडू माझ्यावर का बसलं त्याला तू फुल वाटलं. अरे मागे जेवढे सगळे दिसतात ते चहाचे मळे आहेत बेसिकली. सो जे कोणी चहाचे फॅन असतील, ज्यांना चहा प्रचंड आवडत असेल, ते लोळू शकतात इथे. म्हणजे मी इथे राहू शकतो. म्हणजे माझ्यासाठी असं आहे की बास हेच स्वर्ग आहे, सोडून द्या मला इथे. आणि हा साईड बिझनेस चांगला आहे पुढे माझ्या आयुष्यात, नाही का? काहीच नाही झालं समजा यूट्यूब चॅनल वगैरे, काहीच वर्क नाही आलं आयुष्यात. चहाचेच मळे टाकायचे, इथेच यायचं कामाला. फ्रीमध्ये चहा मिळत असेल तर मी काही करेन त्या लोकांसाठी. अरे काही करेन, एक चहा एक वडापाववर मी सर्वस्व द्यायला तयार आहे. त्यातला वडापाव पार्ट पण स्किप करा, चहा चालेल मला. फक काय कमाल आहे अरे काहीच्या काही. वा नाव काय चिमणी या डॅमचं त्याचं? माटूपट्टी डॅम. काय पण बोलू नको नीट. माडूपट्टी माडूपट्टी डॅम. नाव काय? नाव काय? माटूपट्टी डॅम. काय? माटूपट्टी डॅम. सर कोणता डॅम आहे? मुत्तूपट्टी डॅम. काय? मुत्तूपट्टी डॅम. कुठला डॅम आहे? कुठला डॅम आहे? लाटीपट्टी. म्युझिक प्रत्येक जण वेगळं वेगळं नाव घेते. सो बेसिक नाव सगळ्यांनी चुकीचं सांगितलं सगळ्यांनी. मालूम आहे तुला बापको मासिका. चल माडूपट्टी इज द करेक्ट वन. माडूपट्टी इज. हे बघ कसं आहे माहिती आहे, हळूहळू इथे एक पाय ठेव, इथे एक पाय ठेव, चपकन उडी मारायची जोर. तर इथे आमच्या ग्रुपमधल्या मुली स्वतःचं प्री वेडिंग शूट एकटेकटा करून घेताना, कारण त्यांना माहित आहे की कोणी त्यांच्यावर थोडं प्रेम करणार नाही आहे आणि कधी असं कोणी भेटणार नाही आहे त्यांना, त्यामुळे स्वतःचं इंडिव्हिज्युअली प्री वेडिंग शूट करून घेत आहेत ते. इमॅजिनरी करतो आम्ही. हा तुम्ही तेच करताय स्वतःच स्वतः. मी तुझं प्री वेडिंग शूट करते, तू माझं कर. पोरं कुठे आयुष्यात तुमची? आणि तिकडे वैयक्तिक त्यांचं एक शूट चाललंय. चांगलं नाही येत. सो मगाशी सांगितल्याप्रमाणे हे चहाचे सगळे मळे आहेत प्रॉपर, पण इथे बरेच जण आल्यावर काहीतरी असं उगस रोपं विपं तोडून घेतात. तर मला एवढंच सांगायचं, कधी आलं तर असलं असला छंदीलपणा करू नका रे. म्हणजे चहाचं इथलं रोपं तोडून काय होणार आहे? चहा पावडर विकतच घ्यावी लागणार आहे. हे असं टाकल्यावर काय वेगळा चहा नाही होते किंवा ते खाऊन काही मजा नाही येणार आहे. माणसाची वृत्तीच कळत नाही. म्हणजे फुल दिसलं की कुठेतरी ते वाकवून घाला डोक्यात, हाती दिसलं की त्याच्यावर बसा, किंवा अजून काही दिसलं की उगच त्याचा काहीतरी दगडच मारा आहे का. शांतपणे बघा यार, बघा फोटोग्राफ काढा, घरी जावा. उगच नासधूस करायची नाही कशाची. आहेत तिथे कोणतरी आहेत काही काही लोक इथे मागून येताना दिसतील ते. उगच चार पाच रोपं उपटतात. काय तुळस आहे का खायला? ती चहाच आहे ते. असो पण तुम्ही बघितलंय ओव्हरऑल सिनरी छान आहे. मुद्दा एवढाच तुम्हाला मुद्दा कळला आहे. कसं वाटतं सौरभ? अरे मस्त, खूपच भारी. चहा मला आवडत नाही बट स्टील भारी वाटत. काय बोलत होती? चहा आवडत नाही तुला? भोसडी केस रुक रुक भोसडी केस रुक. हट हट. Oh.
जेव्हा तुम्ही केरळला येता तेव्हा मुलं केरळला येऊन दुसऱ्यांचा हाती दूध बघतात.